है बोल के। बट ज्यादा फ्लावर्स होता तो मस्त मजा आता था। अभी भी मस्त है, वेदर मस्त है, क्लाउड्स है, मस्त एंजॉय किया। शोधा शोधा जैसा करतो ती माशी बसली की असं हे करू दाखव दे बघा तिथे लाल ड्रॉसर आहे ना। हां इंडिका ड्रॉसर, इंडिका ड्रॉसर हे मी असं तुला म्हटलं। त्या इथले सांगतात ना लोक कर्मचारी आहेत ना, इथले कर्मचारी म्हणतात हे जो पण ढग आहेत मी साताराहून आहे, संकेत जैन नाव माझं। मी कास फिरायला आलेलो होतो। इकडे खूप सारी फुलं, वेगवेगळी फुलं वगैरे येतात, बघण्यासारखं खूप काही आहे। पहिल्यापासून म्हणजे भरपूर प्रकारची फुलं इथं येतात। नमस्कार, माझं नाव मच्छिंद्रनाथ कदम आहे। मी या कास पठारावर गाईड म्हणून काम करतो आणि आता या कास पठाराची सुरुवात, फुलांचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आता मिनिमम 48 किंवा 60 या प्रकारे जास्तीत जास्त फुलांचं प्रमाण सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्ये दुर्मिळ फुलं पण आलेली आहेत आणि सगळ्या पर्यटकांनी यावे आणि या कास पठाराचा आनंद घ्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे। ह्याच्यामध्ये आता सध्याला तर आता वेगवेगळ्या प्रकारची फुलं आलेली आहेत, तसंच रान हळद आलेली आहे, चवर आलेला आहे, टोपली कारवीची पण आता सुरुवात झालेली आहे, आभाळी, नभाळी, कापरू अशा विविध प्रकारची फुलांची आता सुरुवात झालेली आहे। तसेच प्रकारे जे दुर्मिळ फुलं आहेत त्यांना पण आता सुरुवात झालेली आहे, दुर्मिळ फुलांनाही। तसेच ॲरिकॉलन, सीतेचे आसरू, मिक्की माऊस, म्हणजे असे विविध प्रकारची फुलांची आता सुरुवात झालेली आहे आणि यांनी सगळ्या पर्यटकांनी यावे आणि त्याचा आनंद घ्यावा हेच आमच्याकडून अपेक्षा आहे। हम हैदराबाद से आए हैं, यहाँ देखने घूमने को अच्छा लग रहा है और ज़्यादा फ्लावर्स रहता है तो बहुत अच्छा लगता है, फिर भी जगह बहुत अच्छा लग रहा है, मस्त है, ठंडा है और ये वेदर बहुत अच्छा लग रहा है, बारिश नहीं धूप नहीं तो हमको। 2-3 साल पहले हम आए थे तब इतना नहीं था, अभी इस बार बहुत डिफरेंस महसूस हो रहा है। काफ़ी फ्लावर्स अच्छा आ रहा है आजकल, मतलब आते ही देखा है बड़ा बेड ऑफ फ्लावर्स देखा है। इट्स ए नाइस प्लेस, सीनिक ब्यूटी है, चारों तरफ हिल्स है, रिवर इज देयर, ब्यूटीफुल, वेरी ब्यूटीफुल।